दिसत नाही तुला? तुलाच दिसत नाही का? समोरच्याशी बोलण्याची नीट पद्धत नाही का तुला? मी तुझ्यापेक्षा एवढी मोठी वयानी अनोळखी बाई आणि माझ्याशी अगं तू का करून बोलतेस? मोठ्या माणसांशी कसं बोलावायचं संस्कार आईने केले नाहीत वाटत तुझ्यावर? शिकवलंय ना, पण आपल्यापेक्षा फालतू माणसांशी बोलू नये हे मात्र नक्की शिकवलंय. हे सगळं सोडून कुठे चाललीस मग? तुझी काय अपेक्षा आहे? हा रस्ता साफ करू, त्या काचेच्या बाटल्या बाजूला ठेवू. ए तू टिपिकल सासू सुनेला बोलते ना तसं मला बोलतेस. ही जी बाटली फुटली आहे ना, ती दारूची किंवा सेंटची नाही, औषधाची बाटली आहे. औषध जे मिळालं नाही तर कोणाचा तरी श्वास अडकू शकतो, जे मिळालं नाही तर कोणाचा तरी जीव जाऊ शकतो. कळत कसं नाही तुला? बाय द वे, केमिस्ट कडे हा लास्ट स्टॉक होता. आता दुसरं औषध आणायचं म्हणजे अर्धा तास ड्राईव्ह करून जायला लागेल. तोपर्यंत पेशंटचा जीव गेला तर काहीच माणूस की कशी नाहीये तुला? ए तुझी फालतू बडबड ऐकण्यात मला इंटरेस्ट नाहीये. आणि तुझ्या माणुसकीचं औषध आहे माझ्याकडे, आणि ह्याच्या पुढे तू काय बोलणार आहेस ना हे मला चांगलंच माहिती. हे घे आणि गप्प राहा. तुम्हाला धक्का मारलास म्हणून नाही मारलं तुला. तुला माणसाची आणि औषधाची किंमत कळावी म्हणून मारलंय तुला. पैशाने सगळ्या गोष्टी विकत घेता येतात, पण संस्कार हे फक्त रक्तातच असतात हे कळावं तुला म्हणून मारलंय तुला. आणि आपल्यापेक्षा मोठ्या माणसांना एकेरी हाक मारू नये हे कळावं तुला म्हणून मारलंय तुला.